नाशिक रोड परिसरामध्ये कचकडवा पाटीदार समाज बांधव मोठ्या संख्येनं वास्तव्य करतात कचकडवा पाटीदार समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या श्री उमिया माता यांचं नाशिक रोड परिसरामध्ये एक भव्य असं मंदिर आपल्या जागेवरती उभारलं जावं असं स्वप्न तब्बल पस्तीस वर्षांपूर्वी स्वर्गीय पुंजाभाई देवजी पटेल यांनी पाहिलं आणि त्यासाठी त्यांनी आपल्या मालकीच्या एका भूखंडाची देखील तरतूद करून ठेवली होती तेव्हापासून समस्त कचकडवा पाटीदार समाज या मंदिराच्या उभारणीसाठी निरंतर प्रयत्नशील होता यासाठी या, या भागातील लोकप्रतिनिधी संभाजी मोरुसकर आणि त्यांच्या सहकार्याने देखील सह आपल्या पातळीवरून प्रयत्न सुरू केले होते आणि आज अखेरीस आज दीपावली उत्सव सुरू होत असताना धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार ऍडव्होकेट राहुल ढिकले यांच्या निधीतून नाशिक रोड परिसरात श्री उमिया माता मंदिराच्या उभारणीच्या कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला आणि नाशिक रोड परिसरातील समस्त कचकडवा कडवा पाटीदार समाजाचं स्वप्न वास्तवात उतरलं यावेळी आमदार ऍडव्होकेट राहुल ढिकले माजी नगरसेवक संभाजी मुरुसकर माजी नगरसेवक अंबादास पगारे अमृतभाई पटेल सूर्यकांतभाई पटेल शरद मावानी हसमुखभाई पटेल कांतीलाल पटेल यांनी श्री उमिया माता यांचं प्रतिमेचं पूजन करून मंदिराच्या कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न केला या निमित्तानं नाशिक रोड परिसरातील सर्व कचकडवा पाटीदार समाजाचा एक अस्मितेचा मुद्दा ऍडव्होकेट राहुल ढिकले यांनी निकाली काढून समाजाला मोठी मदत केली असून सर्व पाटीदार समाज आमदार राहुल ढिकले आणि माजी नगरसेवक संभाजी मुरुसकर आणि अंबादास पगारे या सर्व लोकप्रतिनिधींचा आभारी राहील अशी प्रतिक्रिया पाटीदार समाज बांधवांनी व्यक्त केली आहे सोबतच अल्पावधीत या भव्य मंदिराचं काम पूर्ण होईल आणि मंदिर लोकार्पण सोहळ्याला आमदार ॲडव्होकेट राहुल ढेकले यांच्यासह उपस्थित सर्व लोकप्रतिनिधी पुन्हा येतील आणि एक भव्य दिव्य कार्यक्रम संपन्न होईल अशी आशा पाटीदार समाज बांधवांनी या निमित्तानं व्यक्त केली आहे नाशिक रोड परिसर में श्री कच्छ कडवा पाटीदार समाज की जो या वसवाट कर रहे सभी के एक इच्छा थी की हमारे इस परिसर के अंदर हमारे कुलदेवी उमिया माताजी मंदिर का एक आस्था का केंद्र निर्माण होय या संदर्भी आम्ही माननीय आमदार श्री राहुलजी टेकल्या यांना आम्ही सादर विनंती केली आणि त्याने आम्हाला सहकार्य करून हा मंदिरसाठी त्याने एक निधी साठी आम्हाला जी संधी दिली दिली होती ते आज त्यांनी परिपूर्ण केली आहे आणि आम्हाला एकदम गर्व आणि आनंद व्यक्त करतो की आमची कुलदेवी उमिया माताजीचे एक आस्थाचे केंद्र इस परिसर होने होणे रहा है श्री कच्छा पाटीदार की मैं टिकले साहेब और नगरसेवक श्री अंबाजीराव बोरसकर बदाशि पगारे ये सबका मैं आभार प्रकट करता हूँ आज या ठिकाणी माननीय आमदार एडवोकेट राहुल भाऊ डिकले यांच्या प्रयत्नामधून आणि त्यांनी दिलेल्या निधीमधून उमिया मातेचं मंदिराचं भूमिपूजन संपन्न होतं या ठिकाणी तेरा हजार स्क्वेअर फुटाचा हा ओपन स्पेस आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गुजराती समाज राहतो या समाजाला कुलदैवतेचं पूजा अर्जा करता यावी उमिया माता हे पार्वतीचं रूप आहे आणि आधीपासूनच या ठिकाणी शिवलिंग स्थाप स्थापित केलेलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी गणपतीचंही मंदिर आहे आणि म्हणून या त्याचबरोबर या ठिकाणी पार्वती माता आल्यानंतर शिवदरबार या ठिकाणी स्थापन होणार आहे आणि याचा आम्हाला सर्वांना आनंद होतो आहे येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी भव्य दिव्य अशा प्रकारचं हे मंदिर पूर्ण होईल आणि या ठिकाणी उपासनेसाठी मोठ्या प्रमाणावर धार्मिक कार्यासाठी त्याची उपलब्धता होईल या निमित्तानं मी सांगतो